नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्यास दिलेल्या परवानगीच्या इंडियन असोसिएशनच्या वतीने निषेध करत घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी 3 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू केले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अनिल काने पाटील, डॉक्टर संजय खिल्लारे, डॉक्टर रामकिशन लोंढे, डॉक्टर हमीदुल करीम, डॉक्टर विवेक नावंदर, डॉक्टर राजगोपाल कलानी यांच्यासह डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे. त्यात सीसीआयएम या आयुर्वेदिक शिक्षण आणि व्यवसाय नियमन करणाऱ्या संस्थेने भारताच्या राजपत्रात काही दिवसापूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकानुसार आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यकशास्त्र शस्त्रक्रिया करण्याचा परवाना दिलाय. आयुर्वेद हे अतिशय प्राचीन शास्त्र आम्हास त्यांचा निश्चित अभिमान आहे, परंतु त्या शास्त्रातील आधुनिक शस्त्रक्रिया करण्याचा आमचा विरोध आहे, अशी मागणीही करण्यात आली आहे. मी डॉक्टर रामकृष्ण लोंढे, प्रसिद्ध प्रदेशाध्यक्ष IME महाराष्ट्र राज्य. आम्ही महाराष्ट्रभर आणि पूर्ण देशामध्ये मिक्सोपॅथीच्या विरोधात आंदोलन छेडत आहोत. मिक्सोपॅथी म्हणजे काय आहे की आयुष मंत्रालयानं नुकताच 19 नोव्हेंबरला एक नोटिफिकेशन काढलं, ज्यामार्फत CCIM जे नोटिफिकेशन काढलंय त्याच्यामार्फत असं सुचवण्यात आलेलं आहे की BMS स्नातक आहेत त्यांना जर PG केल्यानंतर त्यांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया, केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या प्रकारच्या, डोळ्याच्या, सगळ्या छातीच्या, पोटाच्या, पाठीच्या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करायची परमिशन मिळणार आहे, जे की आरोग्यासाठी घातक आहे, जनतेसाठी खूप घातक आहे. हे क्वालिफाईड लोक राहणार नाहीत आणि जर जनतेचं ऑपरेशन करत गेले तर हे कालांतरानं समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. एक सर्जन होण्यासाठी जवळजवळ 10 वर्ष तुम्हाला कठोर परिश्रम करावं लागतं, कठोर चाचण्यातून पास करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला एक स्किल मिळतं. आणि MBBSला 5 वर्ष, नंतर 3 वर्ष, नंतर 3 वर्ष, असे 10 वर्षाचा कालावधी लागतो. तिथे काय केलं आहे सरकारनं की BMAच्या मुलांना स्नातकोत्तर पदविका ठरल्यानं ट्रेनिंग देऊन हे परमिशन दिलेलं आहे सर्जरी करण्याचं, जे की घातक आहे. कालांतरानं हे सगळ्या समाजाला एक खिचडी पाहिजे म्हणता, म्हणजे खिचडीचं डॉक्टर तयार होणार आहे. कुठल्याही क्षेत्रात आता तज्ज्ञ डॉक्टर राहणार नाही. आमचं IME धोरण असं आहे की प्रत्येकानं प्रत्येक पॅथी चांगली व्हावी, चांगली सुदृढ व्हावी, चांगली त्यात प्रगती करण्यात यावी. ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, आयुर्वेदिक आहे. आमचा कुठल्याही पॅथीला विरोध नाही. आमचा विरोध शासनाच्या धोरणाला आहे, केंद्र शासनाच्या धोरणाला आहे. त्यांनी जर मनुष्यबळ कमी पडत वाटत असेल, त्यांना मनुष्यबळ तर कमी नाही भारतामध्ये, नाही महाराष्ट्रामध्ये, नाही शासन त्याचे अपॉइंटमेंट, त्यांना जर वाटत असेल मनुष्यबळ कमी पडतं तर त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक वैद्यकीय महाविद्यालय काढलं पाहिजे. जसं की परवा आमच्या उस्मानाबादला निघालं आहे, असंच परभणीला निघावं, नांदेडला निघावं, हिंगोलीला निघावं आणि प्रत्येक जालन्याला निघावं, प्रत्येक ठिकाणी निघावं, जेणेकरून ज्या मुलं MBBS मुलं बाहेर पडतील किंवा जागा वाढवण्यात याव्यात. ज्या सरकारला वाटत असेल ती जागा कमी आहे तो वाढतील, जेणेकरून जो हा बॅकलॉग आहे तो भरून येईल. हे छोट्या मोठ्या प्रोग्रामने काही फायदा होणार नाही. एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की जर तुम्हाला कारचं लायसन असेल, कार चालवायचं लायसन मिळालंय समजा, तर तुम्ही जर विमान चालवायला तुम्हाला सांगितलं तर कसं होईल? तसं जर विमान चालवलं आपण हडबडून जाऊ ना, लोकांना सेवा देऊ शकणार नाही, अपघातच होणार. आज आपण परभणी येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने मिक्सोपॅथी विरोधात आज लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे 1 दिवसाचं. याच्यामध्ये एकच मागणी आहे की ज्यांनी जो कोर्स केलेला आहे किंवा ज्यांनी जी डिग्री केलेली आहे त्या डिग्रीप्रमाणे प्रत्येकाने काम करावं, आपल्या आपल्या डिग्रीचं किंवा आपल्या आपल्या प्रोफेशनची मान उंच करावी, जेणेकरून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम करावं. आता जे हा जो आदेश जो आहे शासनाने काढलेला की एक सर्जरी करायची असेल किंवा कांना घशायची असेल किंवा पोटाची सर्जरी असेल तर त्याच्यासाठी 1 महिना 6 महिने अशी ट्रेनिंग देऊन आम्ही नवीन डॉक्टर तयार करू, असं आयुष मंत्रालयाचं पत्र आहे.
पण ते शक्य होणार नाही, कारण की पेशंटच्या जीवाशी खेळणं हे कुणालाही परवडणार नाही, समाजाला परवडणार नाही आणि देशाला सुद्धा परवडणार नाही। त्यामुळे हा काही जो शासनाने जो मांडलेला आहे उच्चांक की बाबा आम्ही यांना परमिशन देऊ, आयुष मंत्रालयाने जे काही पत्रक काढलेले आहे ते पत्रक त्यांनी ताबडतोब पाठिमा घ्यावं आणि जनतेची जे काही हेळसांड होणारी आहे ही त्यांनी दूर करावी। आज आपण जवळपास आमच्या महाराष्ट्राचे प्रेसिडेंट लोंढे साहेब आलेत, जॉईंट सेक्रेटरी काकडे सर आलेत आणि आमचे शिवसेनेचे समजा आमचे निक्सोपॅथीच्या विरोधामध्ये निषेध नोंदवण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। या सरकारने जे धोरण अवलंबलेलं आहे आयुष मंत्रालयाने की बाबा सर्व डॉक्टर्सनी सर्व पद्धतीचे पॅथी कराव्यात हे चुकीचं धोरण आहे। आज आपल्या वैद्यकीय इतकं सुधारणा झालेली आहे की तिथे आता सगळ्या याच्यात सुपर स्पेशालिटी आलेल्या आहेत। एक डॉक्टरला बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 11 ते 12 वर्ष लागतात, एवढं शिक्षण घेतल्यानंतर तो माणूस तज्ज्ञ होतो। आणि अशा पद्धतीच्या ऑपरेशन्स किंवा अशा पद्धतीच्या ज्या ट्रीटमेंट जर एखाद्याला 6 महिन्याला किंवा 1 वर्षाच्या ट्रेनिंगवर जर तुम्ही अलाव करत असाल तर निश्चितच पेशंटचा तुम्ही खेळ का मांडलेला आहे असं याच्यातून दिसून येतं। कारण की 11 वर्ष कुठे आणि 1 वर्ष कुठे याच्यामध्ये बराच फरक आहे। आणि अशा पद्धतीने हे जे निर्णय घ्यायला लागलं आहे सरकार हे खरोखरच चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आहोत। आणि जर ह्याच्यावरही ह्या साखळी उपोषणावर जर शासन मान्य करत नसेल तर आम्ही पुढे कंटिन्युअस उपोषण करणार आहोत।